नमस्कार, मी शिवानी साळुंके, आपण पाहताय न्यूज 99। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। एक 9/2021 ते 31/8/2022 या कालावधीत संपूर्ण भारतात एकूण 261 पोलीस अधिकारी व जवान या देशासाठी शहीद झाले। प्रथम त्यांच्या चिर स्मृतीला आपण सगळ्यांनी अभिवादन केला पाहिजे। समाजात पोलीस काम करीत असताना जनतेच्या सर्वच अपेक्षा पोलीस पूर्ण करू शकत का नाही। समाजाचा रोष नेहमीच पोलीस यंत्रणावर असतो। तसेच देशात सध्या वाढलेल्या अतिरेकी कारवाया व त्यात शेकडो निरपदा लोकांचा गमवावे लागणारे प्राण, यामुळे पोलीस दलास चौफेर टीकेला समोर जावे लागते। त्यामुळे पोलीस दलाचे खचीकरण होत आहे। दिनांक 26/17/2008 26 नोव्हेंबर या अतिरेकी हल्ला आठवल्यावर आज सुद्धा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात। अतिरेक्यांकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांना समोर जाताना पोलिसांना तीच जुनी टेक्नॉलॉजी जुनाट शस्त्रांच्या आधारे सामना करावा लागत आहे। हा सामना करत असताना पोलीस दलातील सातारा जिल्ह्यातील तुकाराम बुंबले यांसारखे वीर जवान 26/11 या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, भंडारा यासारख्या नक्षलग्रस्त भागात अधिकारी व जवान मोठ्या नंबरमध्ये शहीद झालेले आहे। आपल्या जिल्ह्याचे पण 2 जवान पोलीस कर्मचारी अधिकारी जे गडचिरोलीमध्ये शहीद झालेले आहे, त्याचे कुटुंब पण आपल्या बरोबर आहे। त्यात सातारा जिल्ह्यातील शहीदांची संख्या निश्चित जास्त आहे। हीच आमच्या सातारा जिल्ह्याची शूरवीर परंपरा आहे, ज्याने देशासाठी हुतात्म्य पत्करले आहे। अशा शहीदाच्या स्मृती सदैव स्मरणात ठेवत राहणार असून त्याची स्फूर्ती सदैव मिळत राहणार आहे। सीमेवर सुरक्षाचे काम करत असताना तेथे शत्रू कोण, मित्र कोण, याची आपल्याला पूर्व कल्पना असते। परंतु इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा हा एक असा विषय आहे की अंतर्गत सुरक्षा करताना ते शत्रू कोण व मित्र कोण याची माहिती आपल्याला म्हणजे पोलिसांना नसते। कोणत्याही क्षुल्लक कारणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याची परिणिती काही वेळा अतिरेकी हल्ल्यापर्यंत पण जाते। सीमेवरील सुरक्षे इतकीच आंतरिक सुरक्षा अत्यंत महत्त्वाची, जबाबदारीची, संवेदनशील अशा स्वरूपाची आहे। अलीकड्या आकडेवारीनुसार भारतीय सैन्यात वर्षाला शहीद होणाऱ्या जवानापेक्षा जास्त आंतरिक सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शहीद होण्याची संख्या जास्त आहे। भारताची लोकसंख्या वाढली त्या मानाने पोलिसांची संख्या वाढली नाही, त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण नक्कीच वाढलेला आहे। तो ताणतणाव तसाच वाढत चाललेला असून त्याचा पोलिसांच्या आरोग्यावर पण विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे। मागच्या काळामध्ये कोरोनाचा पिरियड होता, कोरोनामध्ये आपले जर यावेळी कोणतीही यंत्रणा ना होती काही इम्प्लिमेंटेशन करण्याची, त्यावेळी पोलीस यंत्रणा समोर उभे राहिली आणि त्यामध्ये पण आपल्या जिल्ह्याचे 6 जवान मृत्यू झाले। त्यामुळे हे म्हणण्यामध्ये काही हरकत नाही, समाजातील प्रत्येक नागरिकाने पोलिसांना काम करताना सहकार्य करणे आवश्यक आहे। शेवटी जाता जाता एकच सांगतो की शहीद जवानाचे आदर्श आपले डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्यकर्तव्याचा ठसा समाजात निपक्षपातीपणे काम करून उमटवावा। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी अहोरात्र काम करून जनतेचे अश्रू पुसावेत व पोलीस दलाची प्रतिमा उज्ज्वल करावी। पुन्हा एकदा शहीद पोलीस जवानाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे भाषण संपवतो। शहीद जवान अमर रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।